नमस्कार शेतकरी मित्रांनो, टेकवित राहुल या युट्यूब चॅनल वरती आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, ब्रॉयलर पोल्ट्री फार्म संदर्भामध्ये या आधी आपल्या चॅनल वरती मी व्हिडिओ बनविलेला असून त्या व्हिडिओमध्ये ब्रॉयलर पोल्ट्री संदर्भामध्ये जी काही बेसिक माहिती असते ती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, तो व्हिडिओ तुम्ही अद्याप पाहिलेला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच वरती दिसणाऱ्या आय बटन वरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंगच्या संदर्भामध्ये आणखी जी काही बेसिक माहिती आहे ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, यावेळेस सुद्धा आपण अंकुश बोलकर यांच्या पोल्ट्री शेडवरती या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांच्याकडनं ब्रॉयलर पोल्ट्री संदर्भामध्ये आणखी जी काही माहिती आहे ती माहिती त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर जर कधी तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला तसेच शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील. तर चला मित्रांनो, अंकुश बोलकर यांच्याकडून जाणून घेऊया पोल्ट्री फार्मिंगच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती. तर अंकुश सर, मागच्या वेळेला आपण आपल्या या शेडवरती जो व्हिडिओ बनविलेला होता त्यावेळेस हे जे कोंबड्याचे पिल्लं होते हे साधारण 2 दिवसाचे या ठिकाणी होते. तर आता हे जे पिल्लं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत हे किती दिवसाचे पिल्लं या ठिकाणी झालेले आहे? नमस्कार मंडळी, माझं नाव अंकुश बोलकर. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की 2 दिवसाचे पिल्लं या ठिकाणी होते. ठीक आहे, आता हे जे पिल्लं झालेले आहेत हे 27 दिवसाचे पिल्लं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यांची साईज खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे. तर या ठिकाणी आता 27 दिवसाचे हे पिल्लं जे झालेले आहेत तर साधारण यांचं सरासरी वजन किती आता या ठिकाणी? यांचं सरासरी वजन असायला पाहिजे 1400-1500 आसपास. ओके, 1400-1500 ग्रॅम. ओके, म्हणजे साधारण 1.5 किलो पर्यंत वजन आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर आता आणखी यांचं साधारण किती वजन वाढलं पाहिजे की जेणेकरून हे विक्री योग्य होतील? अजून कमीत कमी त्यांचं 1 किलो वजन वाढलं पाहिजे ह्या पुढच्या 10 ते 15 दिवसात, तेव्हा आपण त्यांना विक्री करू शकतो. म्हणजे साधारण आज 27 दिवसाचे झालेले आहे आणि 1.5 किलो यांचं वजन झालेले आहे, बरोबर? तर आणखी 10 ते 15 दिवसामध्ये यांचं वजन साधारण 1 किलो वाढायला पाहिजे, बरोबर? म्हणजे साधारण 45 दिवसापर्यंत किती वजन व्हायला पाहिजे? 45 दिवसापर्यंत जवळपास 2 किलो 700 ग्रॅम वगैरे असं, 800 ग्रॅम. 45 दिवस म्हणजे जास्त दिवस होतात. अच्छा, एखाद्या वेळेस 28-29 ची पण साईज येते म्हणजे किलोमध्ये. अच्छा हा, तर साधारण विक्री योग्य आपण जर कधी दिवस मोजले तर पहिल्या दिवसापासून साधारण विक्री योग्य होण्यासाठी किती दिवसाचा कालावधी या ठिकाणी असतो आणि किती वजन हे व्हायला पाहिजे? नक्कीच 40-41 दिवस त्यांना लागतात. 2.5 किलो तोपर्यंत ते बनून जातात, नंतर आपण त्यांना कधीही विकू शकतो. ओके, 40व्या दिवशी पण आपल्याला त्यांना विकता येतं. 24च्या पुढची जर साईज असेल म्हणजे 2.5 किलोच्या पुढची जवळपास तर आपण त्यांना विकू शकतो. बरं, या ठिकाणी अशी काही अडचण आहे का 2.5 किलोच्या वरती वजन झालं आणि साधारण 3 किलो-3.5 किलो पर्यंत वजन गेलं तर विक्रीसाठी काही अडचण येते किंवा किमतीमध्ये काही अडचण येते? अशा काही अडचणी वगैरे जास्त काही नसते. 3 किलोच्या वरती समजून जर साईज जाते तर आपण ज्या विक्रेत्याला ते विकणार आहोत त्या व्यापाऱ्याला आपण विकणार आहोत तो थोडासा भाव कमी करून सांगतो. ओके, म्हणजे जास्त 3 किलोच्या वरती असून तर भाव थोडासा कमी त्या ठिकाणी जातो, 1-2 रुपयाचा फरक पडतो, जास्त काही नाही. तर आता अंकुश सर, आम्हाला या पोल्ट्री फार्ममध्ये आपण कोंबड्यांना जे खाद्य खाऊ घालतो त्या संदर्भामध्ये आम्हाला थोडीशी या ठिकाणी आता माहिती द्या. नक्कीच अंकुश सर, या ठिकाणी हा जो काही डेपो आपल्याला खाद्याचा दिसतोय नक्की हा काय प्रकार आहे याबाबत थोडीशी आपल्या प्रेक्षकांना या ठिकाणी माहिती द्या. नक्कीच नक्कीच, कारण या ठिकाणी जे तुम्हाला दिसतंय यामध्ये 3 घटक आम्ही मिक्स केलेले आहे. ठीक आहे, डीओसी तुम्हाला माहित असेल त्याला आपण सोया सुद्धा म्हणतो, डीओसी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर मक्का आहे आणि 10% आहे. तर आता त्याचं जे प्रमाण आहे त्याचं प्रमाण असं आहे की जर समजून घ्या 100 किलो तुम्ही डीओसी टाकताय तर ते 3.5 क्विंटल आपल्याला त्यासाठी मक्का वापरावे लागेल. ठीक आहे, आणि मक्का वापरल्यानंतर आपलं जे 10% मी तुम्हाला आत्ताच बोललो ते 10% जे आहे ते 50 किलोचं आहे. 50 किलो त्यामध्ये आपण टाकणार म्हणजे हा जो डेपो बनणार पूर्ण 5 क्विंटलचा डेपो बनणार या ठिकाणी. तर अंकुश सर, या ठिकाणी आता तुम्ही खाद्याच्या संदर्भामध्ये माहिती सांगितलेली आहे, आता ते खाद्य प्रत्यक्ष या ठिकाणी कोंबड्यांना ते दिलं जातं. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माहिती सांगितली होती की हे जे भांडे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या भांड्याद्वारे कोंबड्यांना ते खाद्य दिलं जातं. तर एका वेळेला या भांड्यामध्ये किती किलो खाद्य या ठिकाणी बसतं आणि दिवसातनं किती वेळेस हे भांडं या ठिकाणी भरावं आपल्याला खाद्यानी लागतं?
नक्कीच दिवसातून हे जे भांडं आहे आम्ही हे दोन वेळेस भरतो, ठीक आहे. आणि यामध्ये साधारणतः 8 ते 9 किलो खाद्य एका भांड्यामध्ये बसतं. 8 ते 9 किलो या ठिकाणी एका वेळेला या भांड्यामध्ये बसतं आणि साधारण दोन वेळेस या ठिकाणी वारा लागतो. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. ओके, सकाळी एकदा आणि रात्री खाण्यासाठी संध्याकाळी एकदा. ओके ओके. मित्रांनो, मागच्या वेळेस आपल्या चॅनलवरती जो आपण व्हिडिओ बनविलेला होता त्या व्हिडिओमध्ये कोंबड्यांसाठी जे पिण्याचे भांडे असतात ते आपण अशा प्रकारे लटकवलेले आपण पाहिलेले होते. मात्र प्रत्यक्ष कोंबड्यांना जे पाणी या भांड्याद्वारे दिल्या जातं तर त्या ते भांडे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे एक खालच्या बाजूला या ठिकाणी इथपर्यंत ते लटकवलेले असतात जेणेकरून कोंबड्यांचं तोंड या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या भांड्यापर्यंत पोहोचू शकेल. तर या ठिकाणी मित्रांनो पिण्याच्या पाण्याची संपूर्ण ऑटोमेशन सिस्टीम या ठिकाणी आहे. जसजसं कोंबड्या या ठिकाणी पाणी पिणार तसतसं पाणी वरतून या छिद्र्याद्वारे या ठिकाणी खाली येत असतं. तर या ठिकाणी अशा प्रकारे नळी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची वरती अशा प्रकारे वरच्या पाण्याच्या लाईनला या ठिकाणी जोडलेली आहे आणि ही जी लाईन जाते ही बाहेर जोडलेली जी पाण्याची टाकी आहे त्या टाकीला जाऊन त्या ठिकाणी मिळते. अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण शेडमध्ये ही पाण्याची लाईन शेवटपर्यंत गेलेली तुम्हाला दिसून येईल आणि या लाईनवरती इतर जे काही पाण्याचे भांडे आहे त्यांचे कनेक्शन केलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. तर मित्रांनो या ठिकाणी आता बॉयलर पोल्ट्री फार्मिंगच्या संदर्भामध्ये जी काही माहिती आपली आधीच्या व्हिडिओमध्ये राहिलेली होती ती माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तसेच मित्रांनो यानंतर सुद्धा आपला एक व्हिडिओ बॉयलर पोल्ट्रीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी येणार आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष विक्रीसाठी हे पिल्लं ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस आणखी त्या संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती देण्याचा प्रयत्न त्या व्हिडिओमधनं आपल्या चॅनलतर्फे या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर कधी चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील. तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.